भाजपा सरकार हिंदू आणि मुसलमान करून मते विभाजन करून घेत असून त्यासाठी तुमचा वापर फक्त मतांसाठी करून घेतला जात आहे. त्यांच्या कामाचा आहे राम राम जपना पराया माल अपना. राज्यपाल याबाबत बोलताना सांगितले की राज्यपालांनी आपल्या पदाची गरिमा पाळायला पाहिजे, नाहीतर होणाऱ्या टीका सहन करण्याची शक्ती त्यांनी वाढवायला पाहिजे असा टोला त्यांनी लावला. ते शेगाव येथील ओबीसी समाज अधिकार संमेलनामध्ये बोलत होते. राज्यातील ओबीसी समाज बांधवांना राजकीय आरक्षणासह त्यांचं न्याय व ज्वलंत प्रश्न सुटावे यासाठी ओबीसी संघट समिती, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, समता परिषद, बाला बलुतेदार महासंघ आदीच्या माध्यमाने संतनगरी शेगाव येथील स्वर्गीय गजानंदादा पाटील मार्केट यार्डच्या भव्य मैदान मध्ये सोमवारी महासंमेलन पार पडले. यामध्ये मुख्यमंत्री बघेल पुढे म्हणाले की आम्ही छत्तीसगड मध्ये ओबीसींच्या गणनेला सुरुवात केली आहे. केंद्र सरकार हिंदू आणि मुसलमान करून मते विभाजन करून घेत असून त्यासाठी तुमचा वापर फक्त मतांसाठी करून घेतला जात आहे. त्यांचं काम आहे राम राम जपना पराया माल अपना. राज्यपाल याबाबत बोलताना सांगितले, राज्यपालांनी आपल्या पदाची गरिमा पाळायला पाहिजे, नाहीतर होणाऱ्या टीका टिपण्या सहन करण्याची शक्ती त्यांनी वाढवायला पाहिजे असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ताठ आमदार नाना पटोले त्यांनी आपल्या भाषणात राज्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधित म्हणाले की आपल्याला सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून अपमानित करत असेल व केंद्र सरकार फक्त बघायची भूमिका घेत असेल तर आपल्यालाच विचार करावा लागेल. हा राज्यपाल पदावर होता जर दुसरा कोणी असता तर ह्या नानांनी काय आहे हे सांगितले असते असे वक्तव्य त्यांनी केले. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस सह विरोधांवर टीका करताना सांगितले की विरोधी पक्ष नेता सभागृहात मोठ्या आवाजात ओरडत असतात, आता आम्ही चुप आहोत ऐकून घेत आहोत, मात्र ज्या वेळेस आम्ही बोलायला लागलो की मग त्यांना समजेल आवाज कोणाचा मोठा आहे असे सांगितले. ओबीसी समाजाचं नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलांनी आणि सावित्रीबाई फुलांनी या देशाला दिशा देण्याचं काम केलं. त्या सावित्रीबाई फुलेंना भूपेशजी भैया हमारे राज्य के राज्यपाल बोलते हैं कि इतने कम उम्र में शादी हुई थी इनकी सावित्रीबाई फुले और महात्मा ज्योतिबा फुले की और इतनी गंदी गंदी बातें राज्यपाल किया. अब राज्यपाल के पक्ष में था नहीं तो नाना पटोले हमारी माँ को हमारी सावित्रीबाई फुले हमारी माँ को इस तरह से महात्मा ज्योतिबा फुले को इस तरह से अगर कोई वक्तव्य करता है अगर उनको देश के जनता देश के जो राज्य करता है उनको अगर थोड़ी भी चिंता होती तो एक झटके में राज्यपाल को निकाल देते. आता चुप बसलेलो ऐकतोय ठीक आहे होऊ द्या वेळ आली की काही गोष्टी आपण करू पण कोणी गया लेकिन यदि उसके खिलाफ यदि अपमानजनक बात कही जाए शादी ब्याह कराना माँ बाप के जिम्मेदारी रहती. माँ बाप ने करा दिया तो ज्योतिबा फुले और सावित्रीबा फुले की ही नहीं आपने आलोचना की बल्कि उनके माता पिता भी आपने आलोचना की और यह हम ही लोग हैं जो पिछड़े वर्ग के लोग हैं जो ऐसे काबिल लेते हैं जिसको हम लोग सराह भी लेते हैं. आदमी कुछ भी हो आप राज्यपाल हैं या किसी पद में बैठे हैं लेकिन उस पद की गरिमा के अनुसार आपको व्यवहार करना होगा नहीं तो आपकी भी आलोचना होगी जो सहने के लिए आपको तैयार होना पड़ेगा. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो बार बार उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.